खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला खऱ्या अर्थानं आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपण आलो आहोत राजगुरुनगर येथील केंद्रावरती आणि खरं तर एक जवळजवळ 1.5 वर्ष या निवडणूक प्रक्रिया रखडल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने सध्या ही 1.5 वर्षानंतर निवडणूक होत आहे. आपण या ठिकाणी पाहतो की सकाळच्या सुमारामध्ये या ठिकाणी अल्पसा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. खरं तर खेड तालुक्याचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध सर्वपक्षीय जे नेते आहेत ते एकत्र आलेले आहेत. सर्वपक्ष असेल त्याच्यामध्ये भाजप असेल, ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल आणि काँग्रेस असेल. यांनी एक सर्वपक्षीय पॅनेल या ठिकाणी तयार केला आहे आणि दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात म्हणजेच राष्ट्रवादीच्या विरोधात हा पॅनेल तयार केला आहे. त्यामुळे या काळामध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर सर्वपक्षीय असेल या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कोण बाजी मारणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परमेश साक्षी साहेब सुनील तिकडे TV9 मराठी खेड पुणे.